नमस्कार, माझं नाव सुधीर जोगळेकर आणि आज जी गोष्ट मी आपल्याला सांगणार आहे तिचं नाव आहे फिरकी। फिरकी त्याचं झालं असं की मी आणि माझी पत्नी श्रुती अनुक्रमे आजोबा आणि आजी झाल्यानंतर मला आमच्या असंख्य मित्रांचे म्हणा नातेवाईकांचे म्हणा संदेश आले, काही ईमेलमधून, काही फोनवरून, काही व्हॉट्सॲपवरून। सुधीर आणि श्रुती, आजोबा आणि आजी झाल्याबद्दल तुम्हा दोघांचं अभिनंदन। हार्डवर्क जे त्याने केलं त्याबद्दल सिद्धेश आणि धनश्री त्यांचंही अभिनंदन। आता हा संदेश किंवा हा मेसेज किती क्लिअर आहे की नाही? पण हाच संदेश किंवा हा निरोप जेव्हा मी माझ्या 89 वर्षे वयाच्या गोव्यात राहणाऱ्या आत्याला सांगितला तेव्हा काय झालं ते ऐका। मी तिला फोन लावला, एकतर तिला ईमेल नंतर व्हॉट्सॲप या माध्यमांवर तिचा विश्वास नाही किंवा तिला ते ऑपरेट करता येत नाही असं म्हणू आपण, पण तिला मी फोन केला, हॅलो, हां आत्या, हां आत्या नमस्कार, मी सुधीर बोलतो आहे। अगं तुला सुधीर? हां हां, अरे पण कोण सुधीर? माझ्या ओळखीचे 10-11 सुधीर आहेत, आजगावकर, जोशी, देशपांडे, अय्यर, माथुर, त्यातला तू नेमका कोण? अरे बापरे, म्हणजे मी कोण आहे तिला कळलंच नव्हतं। होय झालं, मी माझी सगळी माहिती सांगितली, मी आत्या वडाळाचा सुधीर, माझ्या आईचं नाव, माझ्या वडिलांचं नाव, माझ्या भावांची नावं, मी कुठे नोकरीला होतो, हे सगळं झाल्यानंतर तिने शेवटी म्हटलं, हां हां, अरे आत्ता लक्षात आलं तू कोण सुधीर ते, बोल बोल कसा आहेस बाबा? अगं आत्या मी चांगला आहे, मला तुला सांगायचं हे की माझा मुलगा सिद्धेश, त्याला मुलगी झाली आहे, तो बाप झाला आहे आणि मी अर्थातच आजोबा। अरे वा 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 वा, फारच छान, सिद्धेश तुझा मुलगा होय। अरे पण सुधीर काहीतरी गडबड होतीये, तुझं लग्न केव्हा झालं? ओहो, म्हणजे आता फारच सुरुवातीपासून सुरुवात करायला लागणार होती। झालं, मी तिला सांगितलं, आत्या तू आमच्या लग्नाला आली होतीस मुलुंडला, त्या माझ्या पत्नी श्रुतीचे भाऊ, त्यांची नावं, त्यांचे तिचे आई वडील, लग्नात ती कोणाबरोबर आली होती, मी कुठला ड्रेस घातला होता, तेव्हा मी नोकरीला कुठे होतो, तेव्हा श्रुती कुठे काम करत होती, सगळं सांगितल्यानंतर आत्ता कळलं बघ सुधीर, आत्ता लक्षात आलं, त्याच्यानंतर असं झालं होय सगळं। मी मला लक्षातच राहत नाही बघ, सिद्धेशचं लग्न मला वाटतं हल्लीच। अगं आत्या असं काय करतेस, तू आली नव्हतीस का हिच्याबरोबर? मग सिद्धेशची पत्नी, सिद्धेशने तिला कुठे पटवलं, बँगलोरला का मुंबईला? तिचे आई वडील, तिचे भाऊ, तिचे नातेवाईक, हे एवढं सगळं सांगून झाल्यानंतर आत्या एकदाची उद्गारली, सुधीर अरे तू किती घोळ घालतोयस तुला लक्षात येत आहे का? तू जर मला साधं सांगितलं असतंस ना की मी मुंबईचा सुधीर, गोदावरीचा मुलगा, आणि तुला माझा मुलगा सिद्धेश, तो बाप झालाय, मला कळलं असतं सगळं। आत्या आता असो, तुला एकदा कळलं ना बरं, आत्या मला आता असं सांगायचं आहे तुला की मी आणि सिद्धेश कदाचित आम्ही गोव्याला यायचो आहे, तुला कळलं ना मी आणि सिद्धेश कोण? मी मुद्दामच तिची फिरकी घेण्यासाठी तिला खोचकपणे विचारलं। त्याचं उत्तर म्हणून तिकडून फक्त एक पॉज आला आणि तो पॉज वाढतच चालला, 10 सेकंद, 15 सेकंद, 20 सेकंद, 30 सेकंद। मी न राहून ओरडलो, आत्या, आणि एकदम मोठ्याने, आत्या! माझा ओरडा ऐकून किचनमध्ये असलेली माझी पत्नी धावत आली, काय हो काय झालं? काही नाही ग, काही विशेष काही नाही, जरा आत्याशी बोलतोय, काही विशेष, तू कामाला जापल्या। शेवटी 1 मिनिटाच्या प्रदीर्घ पॉज नंतर आणि माझा पेशन्स संपल्यानंतर, कधी संपेल हा पॉज असं मला वाटत असताना आत्या बोलू लागली, सुधीर बाळा, अरे मला पहिल्या 15 सेकंदातच लक्षात आलं होतं तुला काय सांगायचं आहे ते। मला खरं तर हा निरोप दुसऱ्या कोणाकडून कळला होता
आणि त्याने मला तुझ्या नातीचे फोटोसुद्धा दाखवले होते. पण काय आहे, हल्ली कोणाचे फारसे फोन येतच नाहीत, त्यामुळे मी थोडंसं संभाषण लांबवायचा प्रयत्न करते. गंमत रे थोडीशी. हां पण बहुतेक तिने डोळे पुसले असावेत. हां पण तुझ्या नातीचे फोटो पाठव बरं का, हार्ड कॉपीज. म्हणजे काय होईल की तिच्या लग्नात तिला भेट काय द्यायचं हा प्रश्न उरणार नाही रे. मला नेहमी तो पेच पडतो, भेटी काय द्यायच्या यांना. तेव्हा मी तिला तिचे गोडसे फोटो देईन. आत्या आत्या नक्की पाठवून देईन. माझी जीभ अडखळायला लागली होती. सुधीर, मला एक जराशी आठवण करून देशील? हल्ली आपण साध्या कारणांसाठी कोणी कोणाला फोनच करत नाही रे, फक्त प्रसंगानिमित्त फोन येतात. तूच बघ ना शेवटचा फोन कधी केला होतास. मी आठवू लागलो, 11 साली माझी आई गेली तेव्हा, नंतर 4-5 वर्षापूर्वी सिद्धेशचं लग्न झालं तेव्हा. ओह, म्हणजे गेल्या 3-4 वर्षात तर चुकून एखाद दुसरा फोन झाला असेलही, पण खरं तर मी एवढा बिझी मुळीच नव्हतो. मला एखादा फोन सहज करता आला असता, 2-3 मिनटं महिन्याला बोलायला काय हो, पण तसं मी केलं नव्हतं. यापुढे करीन. मित्रांनो मला एक सांगा, कम्युनिकेशन कोणाचं क्लिअर होतं आणि गडबड कोणाची होती, माझी का त्याची? आणि दुसरं, फिरकी कोण कोणाची घेत होत, मी आत्याची का?